नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव दिलीप एकनाथ पाटील, डीएचजीएन विद्यालय कोरपावली, तालुका यावल, जिल्हा जळगाव. मी आपल्याला इयत्ता 9वीचा मराठीचा पाठ शिकवणार आहे. मुलांना आपण समाजामध्ये असंख्य चेहरे पाहत असतो. काही चेहरे आनंदी, काही दुःखी, काही चिंताग्रस्त, काही वैफल्यग्रस्त, काही आशाग्रस्त असतात. चेहरे जे असतात ते माणसाच्या मनाचा आरसा असतात. चेहरे जे असतात ते माणसाच्या मनाचं प्रतिबिंब असतात. आपण समाजामध्ये असंख्य मुले पाहत असतो. काही मुले आनंदी, दुःखी, चिंताक्रांत असतात. मुलांना तुम्ही एखादा पोरका मुलगा पाहिला आहे का? एखाद्या पोरक्या मुलाला कधी भेटला आहात का? त्याच्या कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक अडचणी कधी विचारल्या आहेत का? त्याच्या शैक्षणिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कोण त्याला मदत करतो कधी कधी विचार केला आहे का? मुलांनो, असाच एक मुलगा ज्याच्या कौटुंबिक अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, शैक्षणिक अडचणी असतात, आणि त्या शैक्षणिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शिक्षिका कशा पद्धतीने त्याला मदत करते आणि तो मुलगा शिक्षिकेचे कसे आभार मानतो, त्या मुलाला शिक्षिका कशा त्याच्या जीवनाला दिशा देतात हे आपल्याला प्रस्तुत पाठात पाहायचं आहे. या पाठाचं नाव आहे प्रीतम. प्रीतम या पाठाच्या लेखिका आहेत माधुरी शानबाग. माधुरी शनबाग या प्रसिद्ध लेखिका विज्ञानाच्या प्राध्यापिका आहेत. स्वप्नाकडून सत्याकडे, रिचर्ड फेनमन एक अवलिया संशोधक, सी एन राव, ए पी जे अब्दुल कलाम एक व्यक्तिभेद, अशी अनेक त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत पाठात प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती त्याचं वर्णन आलेलं आहे. आईवडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या प्रीतमला लेखिका वात्सल्याने आपलेपणाने उभारते आणि विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील नातं त्याचं हृदयस्पर्शी वर्णन प्रीतम या पाठात आलेलं आहे. चला तर मग पाहूया प्रीतम.